नमस्कार मित्रों, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ। मी अतिशय गांभीर्यपूर्वक आपल्याला सूचित करू इच्छितो की असंख्य अडचणीतून आपण सरकारकडून न्यायालयाकडून शूटिंगला परमिशन मिळवून घेतली, ज्येष्ठ कलावंतांना काम करता यावं, लहान मुलांना काम करता यावं याचीही परमिशन घेतली, परंतु शासनाने आखून दिलेल्या नियमांकडे आपण कुठेतरी दुर्लक्ष करतो असं मला जाणवत आहे। अतिशय अडचणीमधून आपल्याला परमिशन मिळाले आहे, त्यामुळे गांभीर्याने आपण सर्व नियम पाळले पाहिजेत। अनेक ठिकाणी जे शासनाने नियम दिले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। चित्रपट महामंडळ अतिशय गंभीरपणे याचाच विचार केलेला आहे आणि यासाठीच विशेष भरारी पथक नेमून आम्ही त्या शूटिंगची स्वतः पाहणी करणार आहोत। आपण सर्व नियम पाळतात की नाही, फक्त शूटिंगच्या ठिकाणी नाही तर ते राहतात जेवतात या सर्व ठिकाणी आपण सर्व नियम पाळले पाहिजे। अशा जर घटना काही घडत असतील तर त्यामुळे सर्व मराठी शूटिंगवर परिणाम होण्याची शक्यता आहे, परत एकदा शूटिंग बंद होण्याची शक्यता आहे। आपल्याला माहितीच आहे की गेले 6 महिने शूटिंग बंद होतं तर कशा प्रकारे पर्यटक कामगार असतील, टेक्निशियन्स असतील, कलावंत असतील यांच्या हाला पेष्टा झाल्या, त्या भविष्यात होऊ नये यासाठी आपण सर्वांनी काळजीपूर्वक आपली स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या। सर्व प्रॉडक्शन मॅनेजर, निर्माते, टेलिव्हिजनचे पदाधिकारी यांनीही सर्व आपल्या कार्यक्रमांकडे शूटिंगकडे बारकाईने लक्ष द्या। आपण काळजी घेतली तरच या कोरोनाच्या या सर्व अडचणीतून आपण बाहेर पडू आणि परत एकदा व्यवस्थितपणे आपले शूटिंग पार पाडू शकू। परत एकदा आपल्याला नम्रपणे विनंती करतो की आपण आपली स्वतःची, सर्वांची, अख्ख्या सर्व पूर्ण युनिटची फार गांभीर्यपूर्वक काळजी घ्या। धन्यवाद।